चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, तसेच नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर निसर्ग नावाच्या वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. यामध्ये अंदाजे 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहे आणि ही जी अंदाजित कालावधी आहे तो 1 ते 3 जूनच्या दरम्यान राहणार आहे. जिल्हा प्रशासन यासाठी सज्ज झालेलं आहे. NDRFची एक स्वतंत्र टीम ठाणे जिल्ह्यामध्ये आलेली आहे. ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टीचा जो भाग आहे मीरा भाईंदर उत्तम या भागामध्ये आपण NDRFची टीम डिप्लॉय केलेली आहे आणि लोकांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व मच्छीमार बांधवांना या कालावधीमध्ये किनाऱ्यावरच राहावे आणि बोटी समुद्रात जाऊ नये यासाठी सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत. या कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी जावेद शेख, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे.